पब्लिक ट्रान्सपोर्ट बळकट करण्याचे अनुषंगाने काही पाऊल शासनाकडनं उचलले गेलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एक KMPML आपला कल्याण महानगर परिवहन लिमिटेड ही कंपनी जी आहे ती स्थापन केलेली आहे PMPMLच्या धर्तीवर, जेणेकरून कल्याण डोंबिवली सोबत उल्हासनगर, भिवंडी महानगरपालिका आणि अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिकेंच्या सोबत एक स्पेशल पर्पज व्हेकल तयार करून या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टचे बसेस, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम आणि PM eBus सेवा या दोन कार्यक्रमाअंतर्गत आणि आमची आज रोजी KDMTCचे बसेस आहेत असं सर्वांचा एक समावेशक पब्लिक ट्रान्सपोर्ट एंटिटी तयार करून या सर्व ठिकाणी आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. आणि या अनुषंगाने ऑलरेडी SPVची स्थापना मार्चमध्ये झालेली असून आज आपण रूट रॅशनलायझेशनसाठी एजन्सीज नेमलेली आहे आणि बसेससाठी जवळपास 125 नवीन बसेस, त्यापैकी जवळपास 307 बसेस KDMCला भेटणार आहे, 100 बसेस उल्हासनगर आणि 100 बसेस भिवंडीला भेटणार आहे. तर या पद्धतीने आपण बसेसचं नियोजन केलं आहे. या सर्व बसेस पुढील एक वर्षात आपल्याकडे दाखल होतील आणि ते दाखल होत असताना आधीच त्यांचा रूट्सचं नियोजन आपण केलं आहे सो दॅट वी कॅन प्रोव्हाइड बेटर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस टू लार्जर नंबर ऑफ पीपल. आज रोजी आपली जी बस संख्या आहे जी रोड्सवर चालते दॅट इज समवेअर अराउंड 75 to 80, कारण आपले बसेस फार जुने झालेले आहेत आणि त्यामुळे आपण एक चांगली वाहतूक सुविधा लोकांना देऊ शकत नव्हतो. या माध्यमातून आपला असा मानस आहे की आपण जवळपास या सर्व कल्याण महानगरचे पॉप्युलेशनचे 80% म्हणजे जवळपास आम्ही एक 35 लाख याच्यामध्ये पॉप्युलेशन पकडली होती, त्याचे 80% लोकांना आपण वाहतुकीची सुविधा या अनुषंगाने देऊ शकू. सोबत आपल्याकडे मेट्रोचं काम सुरू झालं आहे. 2 मेट्रो 5 आणि 12 जे आहे ते आपल्याकडे प्रस्तावित आहे. 12चा जो काम आहे तो कल्याण शिलफाटा रोडवर आपल्याकडे सुरू झालेला आहे. लॉंग टर्ममध्ये मेट्रो, पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि रेल्वे या सगळ्यांची सांगत घालून कशा पद्धतीने एक इंटिग्रेटेड पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आपल्याकडे तयार होईल या अनुषंगाने KDMC मेट्रो आणि रेल्वे दोघांसोबत कोऑर्डिनेशन करून प्लॅन करते आहे. सोबतच जेव्हा आपला एखाद्या ठिकाणी एक मोठा पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम उभा राहतो तिकडची जी डेव्हलपमेंट आहे ती ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट झाली तर यामुळे लोकांचा जो ओव्हरऑल खर्च ऑन ट्रान्सपोर्ट आहे आणि ईज ऑफ लिव्हिंग आहे या दोघांमध्ये वाढ होते. या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत आपण नगरविकास खात्याकडे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटचा प्रपोजल पाठवलेला आहे. यामुळे दोन गोष्टी होतात, एक तर जे आपले वेगवेगळे ट्रान्सपोर्टचे सिस्टम्स आहेत त्यांचं इंटिग्रेशन होतो, लोकांना वॉकेबल डिस्टन्सवर जास्तीत जास्त बांधकाम करायला भेटतं जेणेकरून लोकांना जो ट्रान्सपोर्टचा वेळ आहे तो वाचवता येईल. या ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटमध्ये प्रामुख्याने जे बिल्डिंग्स असतात ते विदाऊट कंपाऊंड वॉल असतात, त्यामुळे एक जो शहरात मोकळेपणा वाटतो किंवा यु नो वाईडनेस एक जी वाटते ती त्याच्यामुळे शहराचं सौंदर्यीकरणामध्ये पण वाढ होते आणि लोकांना चांगली सोयीसुविधा पब्लिक ट्रान्सपोर्टच्या आजूबाजूच्या एरियामध्ये भेटतं. आणि सोबतच जसं एक वर्क टू ऑफिसचा आपला कॉन्सेप्ट आहे किंवा ओव्हरऑल वॉकेबल सिटीचा जो कॉन्सेप्ट आहे तो या ठिकाणी या माध्यमातून राबवण्यात येऊ शकता. सोबतच आम्ही स्मार्ट सिटी अंतर्गत आपली ट्रान्सपोर्ट जी सुविधा होती तिथे इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम स्थापन केला होता. त्यामध्ये टिकिटिंग सॉफ्टवेअर आपल्याकडे आहे आणि यासोबतच ओव्हरऑल जो पॅसेंजर आपल्याकडे ट्रॅव्हल करतो त्याचं एक इन्फॉर्मेशन सिस्टम डेव्हलप होतो दॅट वी आर प्लॅनिंग टू एक्सपँड टू दी ऑल नंबर ऑफ बसेस दॅट विल बी ॲडेड टू अवर SPV अँड त्यामुळे त्याचा जो ओव्हरऑल सुपरविजन असणार आहे तो चांगल्या पद्धतीने आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करू शकू. एक सिग्नलिंग सिस्टम आपल्याकडे कल्याण डोंबिवली दोन्ही सिटीजमध्ये फार कमी प्रमाणात आहे, त्यासाठी पर्टिक्युलरली आम्ही काही स्टेप्स घेतलेले आहे जेणेकरून जे आपले मेजर चौक आहे
तिकडे आपण इंटिग्रेटेड सिग्नलिंग सिस्टम राबवण्याचा नियोजन करतो आहे. यापैकी जे तीन मोठे चौक आहे, दुर्गाडी, सजानन चौक आणि काटे मानवली चौक, या ठिकाणी आपण त्यांचं चयन स्मार्ट सिटी अंतर्गत केलेलं आहे आणि एक चांगली एजन्सीमार्फत त्याचं प्लॅनिंगची कारवाई सुरू आहे. आणि वी आर प्लॅनिंग की या सोडून व्यतिरिक्त जे इतर ठिकाणी आहे तिकडे पण आपण सिग्नल सिस्टम्स पोलिसांचं समन्वय करणार आहोत, सो दॅट द ट्रॅफिक कॅन बी रेग्युलेटेड इन अ बेटर मॅनर.